अजित पवार थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. शिवसेना नेते रामदास कदम यांचं वक्तव्य. अजित पवार महायुतीत आल्यानं नाराजी आहे का? ही चर्चा आता जोर धरते. या निमित्तानं रामदास कदमांच्या विधानाला हसन मुश्रीफांनी आता प्रत्युत्तर दिलंय. या 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत, असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. आता रामदासबाई कदमाने आता वास्तविक लोकसभेचं आता ह्या ज्या कथा आहेत त्या बंद केल्या पाहिजेत आणि विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी संघटितपणानं कसं गेलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. विनाकारण अशा गोष्टी आम्हाला बोलायला लावणं हे बरोबर नाही. आणि म्हणून रामदासबाईंनी आता आणि सगळ्यांनी महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने एकत्रितपणानं संघटितपणानं जे विषय समोर आलेले आहेत, जे समाज घटक बाहेर गेलेले आहेत, ते सगळे मुद्दे कसे व्यवस्थितपणानं नीट करता येतील ते करून आपल्याला विधानसभेत चांगल्या संघटितपणानं गेलं पाहिजे. रामदास कदमांनी काल ज्येष्ठ असल्यामुळे त्यांची भावना व्यक्त केल्या, परंतु आमच्या सर्वांचीच भूमिका आहे की कोणत्याही पक्षाचा नेता असेल, कोणत्याही कार्यकर्ता असेल, कोणीही या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने युतीला फटका बसेल किंवा युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य करू नये. या भूमिकेशी प्रत्येक पक्षातील नेता हा सहमत झालेला आहे आणि म्हणून यापुढे मला वाटतं की असे स्टेटमेंट कोणत्याही पक्षाचा नेता करणार नाही, कार्यकर्ता करणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.